महाराष्ट्र नव्हे तर देशात सुद्धा याची जयंती महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती दोन धड्याकडे साजरा केली जाते। ज्यावेळेस शिक्षणाच्या क्षेत्रात महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या कार्याचे निर्माण केले त्यावेळेस त्यांची पत्नी सुद्धा त्यांना मदत केली। त्यावेळेस जे काही दुष्ट पर्वतीचे लोक होते त्यावेळेस त्यांना शेणाने दगडाने मारहाण करत होते, पण त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले हे कधी मागे डरमगले नाही आणि आपले कार्य जे आहे ते अविरतपणे चालू ठेवले। आणि आज त्याचंच मग त्याचंच जर जे दिसत आहे आज डिजिटल शाळा आज आपले मुलं भिंगाराहून दिल्लीपर्यंत जाते हे जे सर्व जे दिसत आहे शैक्षणिक पद्धती दिसत आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे याच्या कार्यातूनच झालेले आहे। त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती सुद्धा आपण आपल्या ग्रामपंचायतमधून साजरा करण्यासाठी ठरवलेलं आहे। त्यामुळे आज या ठिकाणी आपल्या गावातील तमाम नागरिक तसेच शाळेचे विद्यार्थी हे सुद्धा या ठिकाणी जयंती साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित दर्शवलेली आहे। तसंच मी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला हार प्रतिमेला मी मानवंदन करून मी त्यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त जयंतीनिमित्त मी लोकांना आणि भिंगारावासियांना एक संदेश देतो की शिक्षण हे एक वाघिणीचे दूध आहे असं महात्मा ज्योतिबा फुले यांचं एक ब्रीदवाक्य आहे। कारण की शिक्षण जर असलं तर माणूस गुरुदुर्ल्यासारखा राहत नाही आणि शिक्षण नसलं तर माणूस भविष्यात काही करू शकतो।